कार विद्यार्थी मित्रांनी मित्रांनो परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग या फ्री एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या मागणीनुसार पोलीस भरती अभ्यास नियोजनाचा हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आपण आज घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघायचं मित्रांनो कारण पोलीस भरतीच्या अभ्यासाविषयी सर्व शंका ह्या व्हिडिओमध्ये दूर होतील तर बघा मित्रांनो शंभर टक्के यशस्वी होणारच अशा प्रकारचा हा टॉपर्स फॉर्म्युला मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला माहित असेल सप्टेंबर दोन हजार एकोणावीसला ला पोलीस भरती आली होती चौथेशे पन्नास जागांची त्याच्यामध्ये एकूण तेवीस घटकामध्ये ह्या वर्षी पोलीस भरती होणार आहे तर ह्या तेवीस घटकाची आपण माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो इथे तेवीस घटक मी बघू शकता इथे सर्व तेवीस घटक मी घेतलेले आहे संपूर्ण बारीक प्रकारचं विश्लेषण केलेलं आहे तर बघा मित्रांनो ह्या तेवीस घटकापैकी जर आपण विश्लेषणामध्ये आपल्या असं लक्षात आलं आहे की ह्या तेवीस घटकापैकी बारा घटक असे आहेत की तिथे दोन हजार आठराला भरती झालेली आहे आणि राहिलेले दहा घटक होते त्याच्यामध्ये भरती झालेली नाही आहे म्हणजेच अठराला तिथं जाहिरात आलेली नाही आहे आणि दोन हजार सतराला तिथं जाहिरात आली होती तर त्या अनुषंगाने आपण हे नियोजन आणि हे विश्लेषण केलेलं आहे तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं पेपरचा पॅटर्न खूप महत्त्वाचा असतो आपल्याला माहीत आहे की आपल्या पोलीस भरती करता चार्ज विषय आहे त्याच्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी अशा प्रकारचे ते विषय आहेत परंतु बघा पॅटर्न मुंबई शहराला दोन हजार अठरामध्ये पॅटर्न कशाप्रकारे आला होता मराठीला वीस मार्क गणित आणि बुद्धिमत्ता मिळून पन्नास मार्क सामान्य आणि चालू घडामोडीचा हा आता तीस मार्क अशा प्रकारे पॅटर्न आला होता जवळपास पंचवीस पंचवीसचा पॅटर्न मुंबई शहरमध्ये दिसून आला त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये सुद्धा बघितलं आपण तर पंचवीसचा जवळपास पॅटर्न होता त्याच्यानंतर जर आपण बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीसचा पॅटर्न होता जळगावलासुद्धा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न होता तर इत्यादी ठिकाणी पंचवीस पंचवीसची पॅटर्न आलेली मित्रांनो बारा ठिकाणी जी भरती झाली होती म्हणजेच ह्या दोन हजार अठरासुद्धा भरती झाली आणि दोन हजार सुद्धा ह्या बारा ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर ह्या चार चार जिल्ह्यामध्ये पंचवीसचा पॅटर्न आला तसं नियमानुसार पंचवीस पंचवीसचा पॅटर्न पाहिजे होता परंतु तो आला नाही काही जिल्ह्यामध्ये सामान्य ज्ञानाला जास्त महत्त्व दिलं जात आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर हे चार जिल्हे आपण बघितले की तिथे पंचवीसचा पॅटर्न फॉलो झाला होता पुणे शहरमध्ये जर आपण बघितलं तर सत्तावीस मराठी गणित बुद्धिमत्ता बेचाळीस मार्क आणि जी के करंट अफेअर्स मिळून एकतीस मार्क आले होते ठाणे शहरमध्ये बघा मित्रांनो पंच्याण्णव मार्काचं वेटेज सामान्यांना देण्यात आलं होतं त्याच्यानंतर नागपूर शहरला जवळपास पंचेचाळीस मार्काचं वेटेज हे सामान्यांना दिलं आणि फक्त पाचच मार्क हे नागपूर शहरला मराठीवर विचारले होते त्याच्यानंतर मुंबईची रेल्वे रेल्वेला ब्याऐंशी मार्काचं तब्बल ब्याऐंशी मार्काचं सामान्यां आणि चालू घडामोडी आलं रायगडला बावन्न मार्काचं आलं होतं पालघरला सत्तावन्न मार्काचं आलं होतं आणि धुळेला चाळीस मार्काचं आणि साताऱ्याला एकोणसाठ मार्काचं आपण बघू शकता सामान्य नाणे चालू घडामोडी आलं होतं तर हि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात मित्रांनो आपण तर अभ्यास करतो आहे परंतु आपण बघतो की आपण तीन वर्षापासून अभ्यास करतो चार वर्षापासून अभ्यास करतो परंतु काहीच मुले असे आहेत की ते नव्वदच्यावर मार्क घेतात तर ते नव्वदच्यावर मार्क घेण्यासाठी नेमकं काय करतात हे खूप महत्त्वाचं आहे आपण अभ्यास त्यांच्यापेक्षाही जास्त करतो परंतु आपला अभ्यासाचा मार्ग व्यवस्थित आहे का हे खूप महत्त्वाचं असतं आणि हाच मार्ग तुम्हाला दाखवण्याचं काम मी आज ह्या व्हिडिओमधून करतो आहे तर हे पॅटर्न आपल्या लक्षात आला असेल मित्रांनो आपण ह्या घटकापैकी कुठल्या घटकामध्ये फॉर्म भरला आहे ते बघून घ्या तिथला दोन हजार अठराचा पॅटर्न कसा होता ते बघून घ्या कुठला विषय आपल्याला टप करावा लागेल कुठला विषय जास्त प्रकारे विचारला जातो हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो मी असं नाही म्हणत का हाच पॅटर्न परत रिपीट होईल असं मी म्हणत नाही आहे मित्रांनो परंतु लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला चार विषय आहेत परंतु कुठल्या जिल्ह्यामध्ये नेहमी सामान्यला जास्त भर दिला जातो याच्यामध्ये सर्व विश्लेषण तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्यात आलं आहे ते नक्की बघून घ्यायचं स्क्रीनशॉट घ्या आणि आपलं जिल्ह्याचं विश्लेषण बघून घ्या चला समोर आपण जाणार आहोत की ह्या वर्षी असे काही घटक होते बघा याच्यामध्ये आपल्याला पिंपरी चिंचवड सोडून द्यायचं आहे तेवीस घटकापैकी बारा घटकाला असं होते की तिथे दोन हजार अठराला भरती झाली होती आणि राहिलेल्या जे दहा घटक आहो अकरा घटक होते त्यातला एक घटक पिंपरी चिंचवड सोडून द्या कारण तिथं प्रथम भरती होते त्यामुळे तो घटक सोडा राहिलेले दहा घटक होते त्याच्यामध्ये रेल्वे पुणे जर धरलं तर सतरा आणि अठरामध्ये तिथे भरती झाली नाही आहे त्यामुळे डायरेक्ट आपल्याला तिथली माहिती उपलब्ध होऊ शकली नाही औरंगाबाद शहरला जर दोन हजार सतरामध्ये पंचवीस पंचवीसचा पॅटर्न फॉलो झाला कोल्हापूरला बघा दोन हजार सतरामध्ये पंचवीसचा पॅटर्न पुणे ग्रामीणलासुद्धा पंचवीस पंचवीसचा पॅटर्न सांगलीलासुद्धा पंचवीसचा पॅटर्न सुद्धा पंचवीसचा पॅटर्न सोलापूर शेअर इथली माहिती उपलब्ध होऊ शकली नाही मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे आणि नंदुरबारमध्ये तर तब्बल नव्वद मार्काला सामान्यांना आणि चालू घडामोडी होतं त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे पॅटर्न कशाप्रकारे आहे राहिलं रत्नागिरीचा विषय तब्बल पंच्याहत्तर मार्कसुद्धा सुद्धा पंच्याहत्तर मार्काला सामान्याने विचारण्यात आलं होतं तर पिंपरी चिंचवडला ह्या वर्षी प्रथम भरती होणार आहे तर तिथं पंचवीसचाच पॅटर्न येणार मित्रांनो सांगतोय मी लक्ष द्या पंचवीसचाच पॅटर्न तिथं येणार आहे अशा प्रकारचं हे पहिलं विश्लेषण करणं खूप महत्त्वाचं होतं आपल्या लक्षात ही गोष्ट आली असेल आपण ह्या तेवीस घटकापैकी कुठे फॉर्म भरला आहे त्याची माहिती तुम्ही बघून घ्यायची आणि समोरच्या टप्प्याकडे आपण ह्या व्हिडिओच्या वळणार आहोत मित्रांनो समोर जाण्याअगोदर एक विनंती करतोय पोलीस भरती टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा फुल साईज टेस्ट मिळणार आहे शंभर रुपयामध्ये दोन हजार वीसच्या पोलीस भरती करता अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज ही मी स्वतः डिझाईन केली आहे व माझा नंबर आहे पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस अधिक माहितीसाठी तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप एस करू शकता नेमकी ॲडमिशन प्रोसेस कशी आहे आणि ॲडमिशन प्रोसेस आपली ही वीस एप्रिलपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आहे एक दोन दिवस राहिलेले शेवटचे मित्रांनो लवकर आपली सीट बुक करून ठेवा कारण टेस्ट सिरीज अशा प्रकारे घेतली मित्रांनो मी खूप महत्त्वाचं विश्लेषण केलेलं आहे आता आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं की विश्लेषण कशा प्रकारे केलं जातं तर मी मागील सहा वर्षाचं विश्लेषण करून ते शिरीज डिझाईन केली आहे नेमका सहा वर्षापासून ज्या चार भरत्या झाल्या सहा वर्षामध्ये तर त्या चार भर भरत्यांचं चा ट्रेंड काय कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात चालू घडामोडी जर पकडलं तर कुठले विषय महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये कुठले घटक महत्त्वाचे खूप महत्त्वाचे अशा प्रकारचे टेस्ट मी डिझाईन केली आहे लवकर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे टॉपर्स फॉर्म्युला मी सांगतो त्याप्रकारे तुम्ही ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे कारण विश्लेषण जवळपास दोन महिने मी विश्लेषण केलं आहे नंतर ते सिरीज घेऊन आलो आहे हे लक्षात घ्यायचं आहे चला मित्रांनो पुढच्या घटकाकडे वळूयात व्हिडिओच्या आता मित्रांनो हा घटक खूप महत्त्वाचा आहे आता आपण अभ्यास करत असताना बघा आपल्याला विषय किती आहे एक मराठी आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे आणि चालू घडामोडी आहे हे आपण पाच विषय धरून चाला हे पाच विषय आपल्याला करावे लागणार आहे तर आपण लक्षात घ्या आपल्याकडं मार्केटमध्ये आपण जर गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात बुकची लिस्ट आपल्याकडे असेल भरपूर बुक आहेत भरपूर प्रकाशन आहेत मी कुठल्याही बुकचं नाव तुम्हाला इथं रेफर करायला सांगणार नाही कारण आपण कुठल्याही बुकची जाहिरात करत नाही परंतु तुम्हाला सांगतोय तुमच्याकडे जे काही सध्या मराठीसाठी बुक असेल गणितासाठी असेल बुद्धिमत्तेसाठी कोणाचंही असेल मी कोणाचं स्पेसिफिक नाव घेणार नाही आहे परंतु ते बुकच तुम्ही रेफर करायचं आहे मित्रांनो मराठीची चार पुस्तकांना रेफर करायची नाही आहे जे बुक असेल तुमच्याकडे अवेळी तेच वाचा ते बुक दहा वेळेस वाचा मित्रांनो एक पुस्तक दहा वेळेस वाचा दहा पुस्तक एक वेळेस वाचल्यापेक्षा एकच पुस्तक दहा वेळेस वाचायचं आहे त्याच्यामध्ये मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे तीन विषय असे मित्रांनो आपले हे तीन विषय असे आहेत मित्रांनो हे तीन विषय असे की ह्या तिन्ही बुकमध्ये ह्या बुकचे बाहेर प्रश्न जात आहे जशा तसा समजा गणित आणि बुद्धिमत्ता जसा तसा प्रश्न पडणार नाही आहे परंतु त्या टाईपचा प्रश्न जरूर पडणार आहे किमती बदलल्या जातील परंतु टाईप तो, तो राहील त्यामुळे हे तीन पुस्तक खूप महत्त्वाचे आहे हे तीन पुस्तक आपण करायचे आहे कारण हिचं वेटेसुद्धा जे आरनुसार पंच्याहत्तर मार्काचं आहे पंचवीस 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 पंच्याहत्तर मार्काचं वेटेच आहे काही जिल्ह्यामध्ये तो फॉलसुद्धा होतो तुम्ही बघितला असं माग आपलं विषयशील बघितलं तुमच्या जिल्ह्याचं पॅटर्न जर पंचवीसचा असेल तर तुमच्यासाठी पंच्याहत्तर मार्क हे तीन विषय देऊन जाणार मराठी गणित बुद्धिमत्ता हे तीनच विषय तुम्ही चांगले करायचे अगोदर कारण ते पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही आहेत राहायला विषय आता हे तीन विषय तुमचे कन्फर्म करून घ्या मित्रांनो राहायला विषय याचा अभ्यास कसा करायचा मित्रांनो मराठी गणित बुद्धिमत्ता याचा तुम्ही अभ्यास करत असताना एक गोष्ट करायची आहे की आपले स्ट्राँग याच्यामधले चॅप्टर कुठले आहे वीक कुठले ते काढायचे आहे स्ट्रॉंगचा अभ्यास थोडा कमी केला तरी चालेल पण जे वीक चॅप्टर आहे ते कशाप्रकारे आपण सराव करून प्रॅक्टिस करून ते प्रकारे आपण स्ट्रॉंग बनू शकतो हे महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर विषय तो आपला सामान्य ज्ञान खूप महत्त्वाचा असा हा विषय तात्याचा ठोकळा याच्यासाठी फेमस आहे महाराष्ट्रभरामध्ये अजून सध्या तुमच्याकडे काही पुस्तके असतील सामान्य कुठलेही पुस्तके असू द्या अभ्यास करत राहा मित्रांनो आणि एक महत्त्वाचं मागील पेपर हाताळायचे जे तुमचे दोन हजार अठराला झाले सतराला झाले सोळाला झाले हे क्वेश्चन पेपर हाताळून काढायचे कारण त्यातले जवळपास पन्नास टक्के प्रश्न जसे तसे टाकल्या जातात आपण लक्षात घेऊ शकता सोळाचे क्वेश्चन पेपर काढा सतराचे काढा अठराचे काढा तर त्यातले जसे तसे प्रश्न उतरलेले आहेत तुम्ही अनुभव घ्या तुम्ही स्वतः विश्लेषण करा निश्चित ते प्रश्नच रिपीट होतात आणि नंतर चालू घडामोडी हा असा विषय चालू घडामोडी विषय त्यासाठी तुम्हाला कुठलं एक बुक वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मागील कमीत कमी मागील सहा महिन्याच्या चालू घडामोडी पॅकच करून ठेवायच्या सहा महिन्याच्या चालू घडामोडी पॅक करून ठेवायच्या तुम्ही कुठलंही पुस्तक वापरू शकता त्याच्यामध्ये लक्षवेध असेल युनिकचं बुलेटिन असेल त्याच्यानंतर समग्र चालू घडामोडी असेल टॉपर्स ट्रिपल सेवन असेल कुठलीही वापरा मी असं म्हणणार नाही स्पेसिफिक वापरा कुठल्याही तुम्ही बुक वापरा पण एकच बुक रेफर करा नाहीतर दोन महिन्याचं समजा जानेवारी फेब्रुवारीचं तुम्ही बुक घेतलं लक्ष वेध त्याच्यानंतर मार्च एप्रिल आणलं तुम्ही समग्र चालू घडामोडी नंतर टॉपर ट्रिपल ऑन राहिले तसं करू नका कुठलेही दोन महिन्याचे काही एक महिन्याचे मासिक असतात काही दोन महिन्याचे पुस्तकं असतात तर एकच प्रकाशन तुम्ही रेफर करा म्हणजे तुम्हाला लिंक लागून जाईल मित्रांनो हे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकाशनाचं वापरा परंतु एकच प्रकाशन हे तुम्ही घेत चाला तर खूप महत्त्वाच्या अशा प्रकारचा आपला हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली निश्चित सांगा अजूनसुद्धा काही अडचणी असतील तुम्हाला तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता मित्रांनो अत्यंत विश्लेष विश्लेषणात्मक माहिती होती मित्रांनो अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता कोरोनाचं संकट आहे किंवा बाकी काही आता आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे त्यामुळं भरती होणार नाही निगेटिव्ह थिंकिंग करू नका मित्रांनो दोन वर्षापासून भरतीची वाट बघतो आपण आणखी तीन महिने वाट बघूया काही अडचण नाही आहे तीन महिने अभ्यास करा तुम्हाला वेळ आहे अभ्यास करा नव वर मार्क आपल्याला मिळवायचे हा पॅटर्न तुम्ही फॉलो करा टॉपर्स फॉर्म्युला हा फॉलो करा निश्चित तुम्हाला यश मिळणारच आहे तीन महिने जाऊ दे ना नाही झाले तीन महिने भरतीत काही अडचण नाही इकडे बघा आता कोरोनाचं संकट आहे बाकी जगामध्ये जेवढं संकट भयंकर आहे त्याच्यापेक्षा आपल्या इकडे कमीच आहे हे तर मान्य करावं लागेल राहायला विषय भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त प्रकारे साडेतीन हजार जवळपास कोरोनाग्रस्त आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत आहे परंतु कालपासून एक आनंदाची बातमी अशी दिलासादायक बातमी अशी आहे की कमी कमी प्रमाणात कोरोनाचे पेशंट सापडत आहेत मित्रांनो जीव सध्या खूप महत्त्वाचा आहे आणि घरी आपण लॉकडाऊनचं पालन करत असताना अभ्यास करा अभ्यास करत असताना निगेटिव्ह थिंकिंग अजिबात आणायचे नाही बरं सहा महिने भरती लांबली तर काय फरक पडणार आहे सहा महिन्यानंतर आपण पोलीस होऊ आज व्हायचं होतं तर सहा महिन्यात सहा सहा महिने लागतील सध्या त्यामुळं फक्त अभ्यास करत राहा जे योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्या सहवासात राहा तर निश्चित तुमचा फायदा होणार आहे आपल्याला सहा महिने लेट वर्दी भेटेल दुसरं काय होणार आहे तर आपल्याला वर्दी घ्यायची एवढं निश्चित राहा दोन महिन्यांनी भरती हो चार महिन्यां हो फक्त वर्दी घ्यायचं हे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ मी तर थांबवणार आहे तर कसा व्हिडिओ वाटला कमेंट कमेंट बॉक्समध्ये जरूर काढवा एक लाईक द्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा टेलिग्रामवर शेअर करा सर्वांना ही माहिती कळू द्या धन्यवाद मित्रांनो